आत्मा म्हणजे काय, कुठे असतो आत्मा, प्रत्येक सजीवात वसलेला, सृष्टी व्यापलेला तो आत्मा। सर्व देवांचा देव म्हणजे आत्मा, सर्वांचा संचालक म्हणजे आत्मा, आणि समस्त मानवाच्या हृदयात वसलेला तो म्हणजे आत्मा। मानव जन्मतः एक शक्ती, एक ऊर्जा घेऊन जन्माला येतो। ही शक्ती, ही ऊर्जा म्हणजेच आत्मा। आत्मशक्तीच्या बळावर आपण स्वतःचा विकास करत जातो। अगदी चालायला बोलायला शिकण्यापासून जगाचे व्यवहार कळेपर्यंत। पण ह्या व्यावहारिक जडणघडणीमध्ये आपण स्वतःपासून तसंच एकमेकांपासून दुरावत चाललोय। आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या गरुड झेपेनं माणूस इतका भारावून गेला की टेक्नॉलॉजी रेव्होल्युशनच्या जंजाळात तो आपलं कुटुंब आणि शेजाऱ्यांशी देखील संवाद साधणं विसरू लागला। माणसा माणसातील संवाद क्षीण होऊ लागलाय। इतकंच नव्हे तर स्वतःशी देखील संवाद साधणं त्याला जमेन असं झालंय।